सुप्रभातम। संत हे मनुष्यरूपी कमळांना विकसित करणारे सूर्य आणि निखळ आनंदाचे पखरण करणारे आनंदरूपी पारिजातक आहेत। गुरुनानक देव असेच एकदा यात्रेच्या दरम्यान एका गावी आपल्या शिष्यांसह पोहोचले। बराच वेळ त्यांचं संकीर्तन चाललं होतं, पण गावातल्या एकाही व्यक्तीनं तिथं डुंकून सुद्धा पाहिलं नाही। कुणाच्याही येण्याची अपेक्षा न करता ते वाहेगुरूला आळवीत होते। भाई मर्दाना रुबाब वाजवीत होते आणि भाई लहाना साथ करीत होते। भाई मर्दाना शेवटी म्हणालेत, इतर गावाप्रमाणे संकीर्तनाला या गावचं कुणीसुद्धा आलं नाही, आश्चर्यच आहे। नंतर भाई लहाना गावी भिक्षा मागण्यासाठी गेलेत, त्यांना भिक्षा तर कोणीच दिली नाही। एका घरासमोर भिक्षेसाठी उभे असताना एक सद्गृहस्थ जोऱ्याने ओरडले, चांगले धडधाकड दिसताय, भीक कसली मागताय, चला तोंड काळं करा इथून। संध्याकाळी संकीर्तन आटपून गुरुदेव आपल्या शिष्यांसह उपाशीच झोपलेत। दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावी जाण्यास ते निघाले। आश्चर्य म्हणजे अनेकांनी गुरु नानक देवांना प्रणाम करून आशीर्वाद मागितले। कुठल्याही प्रकारची कटुता मनात न ठेवता प्रसन्नतेनं त्यांनी गावकऱ्यांना भरभरून आशीर्वाद दिला। वसदे रहो, वसदे रहो, यही बसो, अर्थात समृद्ध व्हा आणि याच गावी राहा। पुढे ते दुसऱ्या गावी पोहोचलेत। या गावात मात्र संकीर्तनाला बरेच लोक आलेत। अनेकांनी त्यांना भोजन प्रसादाचं निमंत्रण दिलं, अनेकांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं। गुरुदेव, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही वाहेगुरूचं सतत स्मरण करू आणि नेकीनं धनाचा मार्ग प्रशस्त करू, सगळ्यांशी स्नेहपूर्वक व्यवहार करू। आपण आमच्या गावात आलात, आम्ही कृतार्थ झालोत। त्या गावकऱ्यांना आशीर्वाद देताना नानकदेव म्हणाले, उजड जाओ, उजड जाओ, दूर दूर बसो। शिष्यांना खूपच आश्चर्य वाटलं। दोन दिवसांनी भाई मर्दानांनी शेवटी न राहून गुरुदेवांना प्रश्न केला, त्या निंदकांना आपण समृद्धीचा आशीर्वाद दिला आणि वंदकांना मात्र उजड जाओ, दूर बसो हा आशीर्वाद काय म्हणून दिलात आपण गुरुदेव? भाई मर्दाना, अरे परिश्रमाचं पावित्र्य राखणारी सकारात्मक माणसं यांना अनेक संकटांशी लढण्याचं सामर्थ्य असतं। ही माणसं स्वतः आनंदी असतात आणि जातात तिथे देखील आनंद निर्माण करतात। ही आनंदी माणसं जेवढी विखुरतील तेवढा जगात जास्त आनंद पसरेल, हे लक्षात ठेव। याउलट नकारात्मक प्रवृत्तीचे लोक जर एकाच गावी नकारात्मकता कवटाळून राहिलेत तर ते जास्त बरं। त्यांच्या स्पंदनामुळे इतर गावं नकारात्मक व्हायला नको। गुरुदेवांच्या आशीर्वादाची महती आता मात्र शिष्यांना पटली। असेच एकदा गुरु नानक देव हरियाणाच्या प्रहवा क्षेत्री आले। त्या गावी कुंड होतं। ह्या कुंडात स्नान केल्यानं अकाल मृत्यू टळतो अशी श्रद्धा जनमानसामध्ये रूढ होती। अकाल मृत्यूच्या निवारणार्थ अनेक श्रद्धाळू तिथं स्नान करण्यासाठी जात। धर्म मार्तंडांनी ह्या गोष्टीचा फायदा घेण्याचं ठरवलं। त्यांनी एक षडयंत्र रचलं। तिथल्या कुंडाच्या खिळ्याला त्यांनी एक सोन्याची बाळी ठेवली आणि श्रद्धाळू भक्तांना ते सांगत, ही बाळी काल सोन्याची जेव्हा एकानं भक्तानं आम्हाला अर्पण केली तेव्हा ती अगदी लहान होती, पण रात्रभरात ती चांगली दसपट झाली। ह्या कुंडाचं महात्म्यच हे आहे, तुम्ही दिलेलं दान इथे दसपटीनं वाढतं, तेव्हा अगदी उदार अंतकरणानं तुम्ही दान करा, तुम्हाला खूप खूप पुण्य लाभेल, तुमचं पुण्य दसपटीनं वाढेल। अनेक अंधश्रद्धाळू नाडल्या जायचे। गुरु नानक देवांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी त्या पंडितांना समजावून सांगितलं, बाबांनो, ह्या क्षेत्री जसं पुण्य 10 पटीनं वाढतं तसं तुम्ही हा जो अधर्म चालवला आहे, ह्या पवित्र क्षेत्री भोळ्या बाबडांची जी तुम्ही दिशाभूल करतायत तो अधर्म देखील 10 पटीनं वाढल, हे विसरू नका।
तो अधर्म तुमचा पुढे विनाश केल्याशिवाय राहणार नाही. सत्याची गास धरा, धार्मिक स्थानाचं पावित्र्य टिकवा, नामरूपी दिव्यात सतत गुरुच्या स्मरणाचं तेल घाला, दिव्याच्या प्रकाशात तुमचं सत्कर्म उजळू द्यात, स्वार्थाचा अंधार नाहीसा होऊ द्यात. जीवन समृद्धीचे परिपाठ देणारे, जगताचं परम कल्याण इच्छिणारे, जीवांच्या उद्धारार्थ अवतार घेणाऱ्या गुरु नानक देवांना माझे कोटी कोटी प्रणाम.